नमस्कार फ्रेंड्स, कंप्लीट आईस्क्रीम कोर्स मध्ये आपले स्वागत आहे। जसं की मी आधी सांगितलं, आपण या कोर्स मध्ये आईस्क्रीमचे 5 प्रकारचे बेस बघणार आहे। तर या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहे त्यातील 2 नंबरचा बेस आणि त्यापासून आपण बनवणार आहे चिली आईस्क्रीम। जर का तुम्हाला कोणासोबत प्रँक करायचा असेल तर तुम्ही हे आईस्क्रीम त्या व्यक्तीला देऊन त्यासोबत प्रँक करू शकता। जोक सपाट, तुम्हाला वाटेल यामध्ये मिरची आहे तर हे आईस्क्रीम खायला कसं लागेल, पण हे आईस्क्रीम खायला खूप छान लागते। चला तर मग जास्त वेळ न घेता आईस्क्रीम बनवायला सुरुवात करूया। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे आईस्क्रीमचा एक वेगळ्या प्रकारचा बेस। या बेसमध्ये आपण साखर वापरणार नाही, त्यामुळे ज्यांना शुगर आहे ते पण हे आईस्क्रीम थोडं खाऊ शकता। आणि हा आपण आईस्क्रीमचा बेस फक्त 2 गोष्टींपासून बनवणार आहे। तर आईस्क्रीमचा बेस बनवण्यासाठी इथे आपल्याला लागणार आहे 1 कप व्हिपिंग क्रीम। आपण जो कप घेतलेला आहे तो 250 ml आहे। आता इथं मी एक बाउल घेतलेली आहे, त्यामध्ये आपल्याला व्हिपिंग क्रीम टाकून घ्यायची आहे। आता आपल्याला हे व्हिपिंग क्रीम 4 ते 5 मिनिटांसाठी हाय स्पीडवरती बीट करून घ्यायची आहे। आईस्क्रीम किंवा केक बनवण्यासाठी व्हिपिंग क्रीम घेत असताना डायरेक्ट फ्रीजरमधली यूज करायची नाही, तर तिला थोडा वेळ बाहेर काढायचं आणि ती थोडी पातळ झाली की यूज करायची। आणि खूप जास्त गरम होऊ द्यायची नाही, थंड असतानाच आपल्याला हे यूज करायची आहे। याला एक पीक येईपर्यंत आपल्याला व्हिपिंग क्रीम बीट करून घ्यायची आहे। 5 मिनिट झालेले आहे, आपली व्हिपिंग क्रीम बीट करून झालेली आहे। यानंतर यामध्ये टाकूया 1/2 कप मिल्क पावडर आणि आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। जर का हे डायरेक्ट बीट केलं तर जी मिल्क पावडर आहे ती उडते, त्यामुळे मिक्स केल्यानंतरच बीट करायचं। मिल्क पावडर मिक्स झालेली आहे, यानंतर आपल्याला हे 3 ते 4 मिनिटांसाठी परत बीट करून घ्यायचं आहे। चार मिनिट झालेले आहे, आपली व्हिपिंग क्रीम बीट करून झालेली आहे। आता इथं मी एक प्लास्टिकचा डबा घेतलेला आहे, त्यामध्ये आपल्याला हे टाकून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता आपलं आईस्क्रीम बेसचं किती स्मूथ आणि क्रीमी टेक्स्चर झालेलं आहे। तुम्ही डायरेक्ट या स्टेजला तुम्हाला ज्या प्रकारचा आईस्क्रीम बनवायचा आहे त्या प्रकारचा इसेन्स आणि फ्रूट्स घालून आईस्क्रीम बनवू शकता। पण मोस्टली लोकांना असा प्रॉब्लेम येतो की आईस्क्रीम सेट झाल्यानंतर त्यावरती एक बर्फाची लेअर तयार होते किंवा त्यामध्ये आईस क्रिस्टल तयार होता, तर ती लेअर आणि आईस्क्रीममध्ये आईस क्रिस्टल तयार होऊ नये त्यासाठी आपण हे 4 तासांसाठी सेट करणार आहे आणि त्यानंतर आपण याला परत बीट करणार आहे, जेणेकरून यामध्ये बर्फाची लेअर तयार होणार नाही। आणि डब्याला झाकण लावून घेऊ। त्यानंतर आपल्याला हे 4 तासांसाठी फ्रीजरमध्ये आईस्क्रीम सेट करायला ठेवायचं आहे। तर आईस्क्रीमचा बेस सेट करायला ठेवून 4 तास झालेले आहे। आता आपण झाकण उघडून घेऊ। वाव, आईस्क्रीम छान सेट झालेला आहे। आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेऊ, त्यासाठी मी याला थोडं कट करून घेत आहे जेणेकरून इझिली निघेल आणि बीट करायला पण थोडं सोपं जाईल। आणि आता आपल्याला हे बीटरने फ्लफी होईपर्यंत बीट करून घ्यायचं आहे। सुरुवातीला हे थोडं जड जाते पण त्यानंतर थोड्या वेळाने इझिली हे बीट होते। किंवा तुम्ही हे डायरेक्ट मिक्सरवरती पण 3 ते 4 मिनिटांसाठी फिरवून घेऊ शकता। तर बीट करून झाल्यानंतर आपण ब्लेड डायरेक्ट काढून टाकतो, तर त्याला खूप सारी व्हिपिंग क्रीम राहते, तर ते राहू नये त्यासाठी शेवटी जे ब्लेड असतात ते स्लो स्पीडवरती थोडे वर खाली करून व्हिडिओमध्ये दिसत आहे त्याप्रकारे काढून घ्यायचे, जेणेकरून त्याला व्हिप क्रीम राहणार नाही। तर बेस बीट करून झालेला आहे। तर आता आपण या बेसपासून 2 प्रकारची आईस्क्रीम बनवणार आहे। तर मी 1/2 बेस एका बॉक्समध्ये काढून घेतलेला आहे आणि 1/2 बेस मी इथं बाउलमध्येच ठेवलेला आहे। तर आता आपण या व्हिडिओमध्ये ग्रीन चिली आईस्क्रीम कसं बनवायचं ते बघणार आहे। तर त्यासाठी इथं मी एक थोडी फिकी असलेली मिरची घेतलेली आहे।
मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता। आता आपल्याला हे मिरची बारीक पीसेसमध्ये कट करून घ्यायची आहे आणि या बेसमध्ये आपल्याला टाकून घ्यायची आहे। आता आपल्याला हे 2 मिनिटांसाठी बीट करून घ्यायचं आहे। आपण इथं चिली आईस्क्रीम करत आहे, तर तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यामध्ये हिरवा कलर टाकू शकता। तर यामध्ये मी कलर घालत नाही आहे आणि 2 मिनिटांसाठी आपल्याला हे बीट करून घ्यायचं आहे। बीट करून झालेला आहे, आता आपण हे एका बॉक्समध्ये काढून घेऊ। त्यानंतर आपल्याला हे आईस्क्रीम 7 ते 8 तासांसाठी किंवा ओव्हरनाईट फ्रीजरमध्ये सेट करायला ठेवायचं आहे। तर चिली आईस्क्रीम फ्रीजमध्ये ठेवून एक रात्र झालेली आहे। आईस्क्रीम छान सेट झालेला आहे, आता आपण आईस्क्रीम काढून घेऊ। तुम्ही बघू शकता किती स्मूथ आईस्क्रीम निघत आहे। आता आपण हे आईस्क्रीम बाउलमध्ये टाकून घेऊ। आपण ग्रीन चिली आईस्क्रीम बनवलेला आहे, त्यामुळे आपण यामध्ये प्रेझेंटेशनसाठी हिरवी मिरची ठेवून घेऊ, किंवा तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यामध्ये कलर शुगर बॉल टाकू शकता किंवा चोको चिप्स टाकू शकता। आणि यावरती टाकूया थोडेसे चोको चिप्स। प्रेझेंटेशन तुम्हाला हवं त्या प्रकारे तुम्ही करू शकता। तर या व्हिडिओमध्ये आपण दुसऱ्या प्रकारचा आईस्क्रीम बेस कसा बनवायचा ते बघितलं आहे आणि त्यापासून आपण चिली आईस्क्रीम तयार केलेला आहे। तर इथं चिली वापरलेली आहे, त्या जागी तुम्ही कुठल्याही प्रकारचा इसेन्स वापरू शकता किंवा फ्रूट्स वापरू शकता किंवा ड्रायफ्रूट्स वापरू शकता आणि तुम्हाला हवं त्या प्रकारचं आईस्क्रीम बनवू शकता। तर अशा प्रकारे आपलं डिलिशियस, क्रीमी, सॉफ्ट, थोडं तिखट आणि थोडं गोड आपलं चिली आईस्क्रीम तयार आहे। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत खा मस्त, रहा स्वस्त।